यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा शहरात व तालुक्यात गेल्या 3 महिन्यांपासून तेलंगणा राज्यातून मोटरसायकल चोरून आणून पांढरकवडा शहरात विकण्याचे रॅकेट मोठ्या प्रमाणात चालू होते। पांढरकवडा पोलिसांकडून ट्रिपल सीट आणि लायसन्स चेक मोहीम चालू करण्यात आली असताना 3 गाड्यांवर संशय आल्याने पोलिसांनी पोलीस स्टेशनला 3 गाड्या आणल्या असता तीनही गाडीचे मालक आदिलाबाद असल्याचं सांगत होते। पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडी मालकाला घेऊन या बोलले असता 3 लोकांपैकी एकही गाडी मालक न हजर झाल्याने त्यांची चौकशी केली असता 10,000 रुपयाला गाडी शफीक कडून विकत घेतली अशी माहिती मिळाली असता शफीक कुठे राहतो याची माहिती काढली असता शफीक गेल्या 3 महिन्यांपासून तेलंगणा राज्यातून मोटरसायकल आणून विकत असल्याचे माहिती पडले। ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी आदिलाबाद पोलिसांना फोनवरून माहिती दिली। तेलंगणा पोलिसांनी आज सकाळपासूनच धाडसत्र चालवून 23 चोरींच्या मोटरसायकल जप्त करून आरोपी शफीक बाबू खान वय 32 वर्ष राहणार खुर्शीद नगर आदिलाबाद यास इंदिरानगर पांढरकवडा येथून अटक केली। आरोपी हा गेल्या अनेक दिवसांपासून तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील राजीव गांधी सरकारी रुग्णालय बहुतांश गाड्या चोरी केल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली। तसेच चोर हा इतका शातीर होत की चोरीचे गाड्यांचे प्रकरण उघडीस येऊ नये याकरिता बनावट गाडीच्या परवाना इन्शुरन्स व स्वतःचे आधार कार्ड व पॅन कार्ड वापरून ही गाडी स्वतःच्या मालकीची असल्याचे ग्राहकांना खात्री करून देत असे व 10 ते 20 हजार रुपयात ग्रामीण व शहरी भागात विकत असे। आरोपी शफीक बाबू खान याला राजीव गांधी सरकारी रुग्णालय येथे गाड्या चोरताना अटक करण्यात आली। आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून पुढील तपास आदिलाबाद येथील पोलीस करीत असून त्याकरिता आरोपी व चोरीच्या मोटरसायकल सोबत घेऊन आदिलाबाद येथे गेले। एमसीएन न्यूज करिता सचिन पत्रकार यवतमाळ।